आज मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेन, राज्य सरकारचं अभिनंदन करेन, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, की खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजना ही महाराष्ट्रामध्ये जी आणली, जेवढं अभिनंदन करावं सरकार तेवढं कमी आहे. की आज खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री सभागृहामध्ये सांगितलं की ज्या तहसीलमध्ये ज्या पद्धतीनं मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की तहसीलमध्ये उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अनेक महिला मेलघाटमध्ये आदिवासी महिला अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये जातात तर त्यांना लाईन लावावं लागते. म्हणून त्यावेळी स्वतंत्र एक काउंटर असलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे एजंट, कुठल्याही प्रकारचे अधिकारी जर चुकीची वागणूक महिलांना देत असाल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांना जेलमध्ये टाकू, फौजदारी गुन्हे दाखल करू आणि अधिकारी चुकले त्याच्यावर निलंबनाची कारवाई करू. त्याच पद्धतीनं जेव्हा रहिवासी दाखला आमच्या महिला जेव्हा या योजनेच्या फायद्यासाठी रहिवासी दाखला मागायला जातात तेव्हा महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये नगरपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये त्यांना टॅक्स भरा म्हणून सांगतात. त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की जेव्हा रहिवासी दाखला महानगरपालिकेमध्ये मागतात नगरपालिकेमध्ये नगरपंचायतमध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये या गरीब महिला ते टॅक्स भरू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही मिळू शकत नाही म्हणून ही अट रद्द करावी. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारचा टॅक्स त्यांना तुरंत भरावा लागणार नाही. रहिवासी दाखला ग्रामपंचायतनी नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिका दिला पाहिजे या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजनामध्ये हा दिलासा दिलेला आहे. आणि आता सभागृहामध्ये जे खऱ्या अर्थानं गोंधळ झाला आज त्या ठिकाणी महाविकास आघाडीने खोटं बोलून संविधान बदलणाऱ्या या डोळ्यासमोर ठेवून लोकांची फसवणूक करून मतं जमा केली आणि तळागाळातले आमच्यासारखे कार्यकर्ते जे समाजामध्ये काम करतात त्यांना थांबावं लागलं. या ठिकाणी दीन दलित शोषित मागासवर्गीय लोकांसाठी आम्ही काम करतो, गोरगरिबांसाठी काम करतो, शेतकऱ्यांसाठी काम करतो, पण अचानक महाविकास आघाडीने खोट्या प्रकारचा प्रचार करून राहुल गांधीजींनी संविधान दाखवून ज्या पद्धतीनं मतं जमा केले लोकांच्या डोळ्यामध्ये मिरची टाकून मतं जमा केले त्या विषयावर जेव्हा बोललो तेव्हा विजय वडेट्टीवारजी विरोधी पक्षनेता आणि जितेंद्र आव्हाडजी यांना जेव्हा मिरची लागली की त्या ठिकाणी तुम्ही बघितलं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्नही काँग्रेसने दिलं आणि भंडारामध्ये आणि मुंबईमध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकर उभे होते तेव्हा खऱ्या अर्थानं काँग्रेसनी त्यांना पाळण्याचं काम केलं आणि संविधान बदललं पाहिजे यावर स्वर्गीय राजीव गांधीजींचा व्हिडिओ आहे की वेळ आल्यावर आम्ही संविधान बदलू अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तो स्वर्गीय राजीव गांधींचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर आहे. आणि कित्येक वेळा काँग्रेसने या 40-50 वर्षामध्ये संविधानमध्ये अमेंडमेंट केलं आपल्या फायद्यासाठी आपल्या अधिकारासाठी जे अमेंडमेंट केलं ते काँग्रेसने केलं पण या ठिकाणी खोटा प्रचार करून खोट्या प्रकारचं दिशाभूल करून जे लोकसभेमध्ये मतं जमा केली महाविकास आघाडीला धडा शिकवण्याचं काम येणाऱ्या विधानसभेमध्ये जनता करेल. कारण की आज खोटं बोलून त्यांनी जे उमेदवार त्या संसदमध्ये पाठवले ते बेकामी आहे आणि खोटं बोलून ते तिथे गेलेले आहे म्हणून आज लोकांची सेवा ते करू शकत नाही आणि लोकांची सेवा करणारे उमेदवार थांबले हे दुर्भाग्य. रवीजी एकीकडे बाबा असं म्हणतात की आम्ही महिलांना वर्षाला 1,00,000 रुपये देणार होतो तर दुसरीकडे विरोधक आता 1,500 रुपये तुम्ही देतात म्हणतात की मला विचारायचं आहे की खटाखट 8,500 रुपये महाविकास आघाडी बोलली लोकसभेमध्ये सांगितलं खटाखट महिलांच्या खात्यामध्ये 8,500 रुपये टाकू. अरे या ठिकाणी राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री पहिले 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकत आहे आणि नंतर इलेक्शन लढत आहे अशा प्रकारचा निर्णय या राज्य सरकारने घेतला आणि महाविकास आघाडीने खोटं बोलून खटाखट 8,500 रुपये टाकू असं खोटं बोलले 1,00,000 रुपये प्रत्येक खात्यात असं खोटं बोलले आणि लोकांचे मतं जमा केले हे लोकांची फसवणूक महाविकास आघाडीने केली.